शिक्षणाचा अधिकार। ही आहे माझी बहीण प्राची। ती 4 वर्षांची आहे। जन्मापासूनच ती पायांना थोडी अधू आहे। जन्मापासूनच तिला चालताना काही समस्या आहे। तिला लोकोमोटर प्रकारचं अपंगत्व आहे। लहानपणापासूनच ती खूप खेळकर आणि जिज्ञासू वृत्तीची आहे। तिला बॉल आणि ब्लॉक्स खेळायला आवडतात। तिला चित्र रंगवायला आणि स्क्रिबल करायलाही आवडतं। इतर मुलांप्रमाणेच तिला बाहेर जाऊन सगळ्यांसोबत खेळायचं असतं, पण तिला चालताना आधार घ्यावा लागतो, त्यामुळे तिच्या वयाची मुलं तिला सहभागी करून घेत नाहीत। आमचे नातेवाईक आणि शेजारी तर म्हणतात की प्राचीचं अपंगत्व म्हणजे आमच्या कुटुंबावर ओझं आहे। चालताना त्रास होत असल्यामुळे तिला अभ्यासातही अडचणी येत असतील असंच त्यांना वाटतं। ते नेहमी म्हणायचे की प्राची शिकू शकणार नाही आणि तिला घरीच बसावं लागेल। पण माझ्या आईबाबांनी हे फारसं काही मनावर घेतलं नाही। माझी आई अंगणवाडी सेविका आहे तर बाबा शेतकरी आहेत। माझ्या आईचं मत आहे की प्राचीनं इतर मुलांप्रमाणे लिहायला आणि वाचायला शिकलं पाहिजे। आई प्राचीला रोज अंगणवाडीत घेऊन जाते। प्राची तिथे बसून अनेक ऍक्टिव्हिटी करते। ती चित्र काढते, कविता म्हणते, अक्षर आणि अंक शिकते। प्राचीला अंगणवाडीत जायला खूपच आवडायला लागलं। अंगणवाडीत शिकलेल्या सर्व गोष्टी ती बाबांना रोज सांगत असते। आई तिला घरी सुद्धा कविता, संख्या आणि शब्द शिकवते आणि जिज्ञासू प्राची ते सगळं अगदी आनंदानं शिकते। शिकवलेल्या सर्व गोष्टी ती पाटीवर लिहून ठेवते। वयाच्या 6व्या वर्षापर्यंतच प्राची लहान लहान शब्द लिहायला शिकली। संख्या वाचायला आणि लिहायला, तसंच लहान गोष्टी सांगायला आणि कविता म्हणायला सुद्धा ती शिकली। मी ज्या शासकीय विद्यालयात शिकतो त्याच शाळेत बाबांनी प्राचीचं नाव घातलं, प्राचीसाठी प्रवेश मिळवला। नवीन गणवेश घालून, नवीन पुस्तकं आणि दप्तर घेऊन शाळेत जाण्यासाठी प्राची फारच उत्सुक होती। प्राचीला चालताना कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो। प्राची शिक्षण घेऊ शकते आणि शाळेतही जाऊ शकते याचं तुम्हाला आश्चर्य तर नाही ना वाटलं? चला मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो। शिक्षणाचे अधिकार। बालकांच्या शिक्षणाविषयी संयुक्त राष्ट्रांचे बालहक्क अधिवेशन अनुच्छेद 28 मध्ये असं म्हणतं की राज्य शासन बालकांचे शिक्षणविषयक हक्क टप्प्याटप्प्यानं आणि समान संधींच्या आधारावर मिळवण्यास मान्यता देतं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 6.10 द्वारे ECCE आणि शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये अपंग मुलांचा समावेश आणि समान सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे। मूलभूत म्हणजेच फाउंडेशनल स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या दैनंदिन शालेय प्रक्रियांमध्ये पूर्णपणे सहभागी होण्यासाठी अपंग मुलांचं सक्षमीकरण केलं पाहिजे। अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 अनुच्छेद 16 नुसार संबंधित सरकार आणि स्थानिक अधिकारी यांनी अनुदानित किंवा मान्यताप्राप्त सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अपंग मुलांना सर्वसमावेशक शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत।